इंसुली गावासाठी 1 रुपयांचा निधी शिवसेनेने दिला नाही, त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला मतदारच धूळ चारतील, भाजपचे 11 उमेदवार इंसुली मध्ये विजयी होतील असा दावा भाजपचे जिल्हा बँकेचे संचालक गुरुनाथ पेंडणेकर यांनी केलाय। इंसुली मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते, शिवसेना भाजप आणि काँग्रेस स्वतंत्र लढत आहेत, तिरंगी लढत आहे। आपल्यासोबत आहेत गुरुनाथ पेंडणेकर, जिल्हा बँकेचे संचालक आहे। भाजपच्या वतीने श्रीदेवी माऊली ग्रामविकास आघाडी इंसुली हे भाजपचं पॅनल आहे। सर, काय सांगाल, काटेकी टक्कर पाहायला मिळते, काय स्थिती आहे सध्या? आज या ठिकाणी गेली 5 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, परंतु शिवसेनेची सत्ता असताना या ठिकाणी जे आजचं कामकाज ग्रामपंचायतीचा कार्यभार चाललेला आहे हा अगदी पोट भरण्याचा धंदा या सदस्यांचा झालेला आहे, सरपंचांसहित। आणि अगदी निश्चितपणे आज त्यांनी केलेली विकासकामंसुद्धा ही काही ठराविक भागामध्ये केलेली आहेत, परंतु कोणत्याही प्रकारचा आपला आमदार निधी या ठिकाणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी एकही पैसा ग्रामपंचायतीला दिलेला नाही, परंतु यावेळी अगदी संपूर्ण आमच्या गावातील जी जनता आहे ही जनता आमच्या भाजपप्रणित श्रीदेवी माऊली ग्रामविकास आघाडीच्या पाठीशी आहे। कारण का विकास हा आज केंद्रापासून माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ज्या योजना आतापर्यंत आणलेल्या आहेत, शेतकऱ्यांची म्हणा शेतकरी धनयोजनामध्ये खात्यामध्ये डायरेक्ट 2000 जमा केलेत, त्याचबरोबर महिलांच्या खात्यामध्ये 500 रुपये, त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजना यासारख्या ज्या योजना आहेत, या योजनामुळे आज आपल्याकडे मोदीसाहेबांच्या या सरकारवरती आणि भाजप पक्षाकडे लोक आकर्षित झालेले आहेत की जेणेकरून विकास करावा तर हा भाजप पक्षानेच करावा या दृष्टिकोनातून। त्याचबरोबर आज आम्ही जे उमेदवार दिले आहेत हे उमेदवार प्रत्येक ऑर्डमध्ये अगदी सुशिक्षित आणि निस्वार्थी की जेणेकरून हे सर्व उमेदवार आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत, आर्थिक स्थिती यांची चांगली आहे, ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठलं काम मिळेल आणि ते काम मिळाल्यानंतर त्या कामातून आपल्याला कमिशन मिळेल, कामातून मोबदला मिळेल हा दृष्टिकोन त्यांच्याकडे नाही आहे, तर त्यांच्याकडे एक विकासाचं व्हिजन आहे आणि हे विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही या ठिकाणी भाजपप्रणित पॅनेलच्या वतीने पूर्णपणे उतरलेलो आहोत। आणि निश्चितपणे त्या आमच्याकडे या ठिकाणी आमच्या इंसुली गावातील सर्व जनतेने सत्ता दिली देणार यात वादच नाही, तर पुढच्या 5 वर्षामध्ये तरुण जे आहेत ह्या तरुणांना, त्याचबरोबर ज्या आमच्या महिला भगिनी आहेत, बचत गट आहेत, यांच्या हाताला काम देण्याचं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून तरुण संघटित व्हावेत। त्याचबरोबर आमचं जी ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत या ठिकाणी एक विकासाचं केंद्रबिंदू झाली पाहिजे, तरुणांचं एक आशेचं किरण म्हणून त्या ठिकाणी तरुणांनी बघितलं पाहिजे की विकास होत असताना तरुण जे आहेत हे तरुण महिला भगिनी ज्या आहेत ह्या भगिनी ग्रामपंचायतकडे आकर्षित झाले पाहिजेत की जेणेकरून त्या ठिकाणी गेल्या नंतर आपल्याला काहीतरी मिळतं, जरी भले आपल्याला फार मोठं काही नाही मिळालं तरी ज्ञान मिळेल, छोटे छोटे उद्योगधंदे या ठिकाणी आपल्या या ग्रामपंचायतीतून सुरू करता येतील असा आमचा या ठिकाणी दृष्टिकोन आहे। आणि निश्चितपणे लाईट, वीज, पाणी ह्या ज्या आरोग्य ह्या सुविधा होत राहणार आहेत यासाठी आपल्याला केंद्र सरकार पैसे देतं, राज्य सरकार पैसे देतं, म्हणजे शासनाकडून पैसे येतात, परंतु आज केंद्राकडून जे आपल्याला डायरेक्ट ग्रामसचिवालयापर्यंत जे पैसे येतात या पैशांचा योग्य विनियोग करण्यासाठी सुशिक्षित या ठिकाणी उमेदवार आणि सुशिक्षित सदस्य असणं गरजेचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे आज पूर्णपणे पॅनलमध्ये सुशिक्षित आणि अगदी निस्वार्थीपणे काम करणारे उमेदवार असल्यामुळे आम्ही अगदी विजयाची 100% या ठिकाणी खात्री देतो। आणि आमचंच पॅनेल आमच्या इंसुली ग्रामपंचायतीवरती येत्या 15 तारखेला लोकांच्या बहुमूल्य मतावरती बसणार आहे। 5 वर्षामध्ये सत्ताधारी शिवसेनेने विकास केला वाटतं आपल्याला? 5 वर्षामध्ये सत्ताधारी पक्षाने तसा विकास केला, म्हणजे स्ट्रीट लाईट केली, कुठेतरी रस्त्याला माती मारणं हीच कामं केलेली आहेत, जी ग्रामपंचायत फंडात किरकोळ पैसे येतात त्याच्यातून कामं केलेली आहेत, परंतु जी विकास कामं खऱ्या अर्थाने केली पाहिजे ती विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत। आज आपल्याला आमच्या इन्सुलीसारख्या एवढ्या मोठ्या गावामध्ये आरोग्य केंद्र अगदी सुस्थितीत नाही आहे, ते केलेले नाही, परंतु ते आता मंजुरीच्या वाटेवर आहे। त्याचबरोबर फार मोठा रस्ता जो आपल्याला या ठिकाणी निगुडे पाटीलवाडी शिरकेवाडी त्यानंतर सावंटेंपासून तो गावठणपर्यंत हा पंतप्रधान सडक योजनेमधून रस्ता या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेतलेला आहे, स्ट्रीट लाईट लावली म्हणून हा विकास होत नाही। बाळा गावडे म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत,
यांचं हे होम पिच, खरं तर ते सतत लढत आहेत, त्याचा काय परिणाम होऊ शकतो? बाळागावडेंचा परिणाम या ठिकाणी नाही, कारण जिल्हाध्यक्ष आहेत, परंतु आज या ठिकाणी त्यांचे कार्यकर्तेच नाही आहेत. आज त्यांना साध्या पॅनल करत असताना पूर्ण पॅनल करता आले नाही, धरून मारून इकडून तिकडून आणून सात सीटा कशाही उभ्या केलेल्या आहेत. कारण का नुसतं इलेक्शन पुरतं गावात आलं आणि मी माझा झेंडा उभा करणार हे इथं आपल्या ग्रामीण भागात किंवा आमची इन्सुलीतील जनता खपवून घेणार नाही. शेवटचा प्रश्न, तुमच्या पॅनलचे कोणकोण उमेदवार आहेत आणि प्रभाग वाईज त्यांची निशाणं काय सांगाल? आता आमच्या पॅनलमध्ये आमचा प्रभाग क्रमांक एक, या ठिकाणी आम्ही माजी उपसरपंच जुने असे उमेदवार दिलेले आहेत. गंगाराम वेंगुर्लेकर त्यांची निशाणी आहे बस. त्याचबरोबर आमच्या महिला भगिनी आहेत सौ राधिका कृष्णराज देसाई यांची निशाणी आहे शिवणयंत्र. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोनमध्ये आम्ही अगदी तरुण तडफदार आणि अगदी अभ्यासू उमेदवार दिलेले आहेत, सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत. यामध्ये नितीन एकनाथ राऊळ हा आपला ओपनमधून उभा आहे. अगदी गेली दीड वर्ष आपण ग्रामपंचायतवर जाऊन लोकांची सेवा करेन अशा दृष्टिकोनातून वावरत असणारा अगदी उमदा तरुण या ठिकाणी आहे, त्याची निशाणी आहे बस. त्याचबरोबर आमची महिला भगिनी आहे वर्षा महेंद्र सावंत, हिची स्व तळमळ आहे, धडपड आहे, काहीतरी आपण करायचं आहे, तिची निशाणी आहे शिवणयंत्र. तसंच इंजिनियर आमचे OBC संधी मिळाल्यामुळे क्षेत्रफळ यांची वाढी आहे. या ठिकाणी नेहमी आमचे माजी पंचायत समिती सदस्य यांच्यापासून त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा, त्यांची बाईक सून ही उभी राहत, म्हणजे घराणीशाही चाललेली आहे. तिथं आमच्या त्या वाडीवरती प्रतिनिधित्व आता मिळणार आहे असे दत्ताराम विष्णू खडपकर इंजिनियर म्हणून आम्ही OBC उभे केलेले आहेत, त्यांची निशाणी आहे छत्री. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीनमध्ये पागावाडी, यामध्ये प्रताप संभाजी सावंत हे अनुभवी एक टर्म त्या ठिकाणी ग्रामपंचायतवर केलेली आहे, त्यांची निशाणी आहे कपबशी. त्याचबरोबर आमच्या महिला आहेत या नमिता विवेकानंद नाईक, त्यांची निशाणी आहे शिवणयंत्र. स्नेहा राजेश शिंदे यांची निशाणी आहे बस. आणि विभाग क्रमांक चारमध्ये महेश शिवराम धुरी यांचं कपाट हे निशाणी आहे. आमच्या सभापती सौ मानसी धुरी याही या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांचे ते मिस्टर आहेत. त्यानंतर तिथं दीप्ती देऊ सावंत ह्या ओपन महिला म्हणून उभ्या आहेत, त्यांची निशाणी आहे शिवणयंत्र. त्याचबरोबर OBC त्या ठिकाणी रेशमा रमेश नाईक या आहेत, त्यांची निशाणी आहे बस. आता इथं संपूर्ण आमच्या या इन्सुलीमध्ये प्रचाराची जी यंत्रणा आहे ही यंत्रणा आम्ही राबवत असताना माझ्यासोबत आमच्या सभापती सौ मानसी धुरी, त्याचबरोबर आमची कोर कमिटी गेलेली आहे, त्यामध्ये श्री हरिश्चंद्र तारी, श्रीयुत विकास केरकर, त्याचबरोबर श्रीयुत नंदकिशोर कोठावळे, विठ्ठल पालव, श्रीयुत ज्ञानेश्वर राणे, तसेच आपले उमेश पेडणेकर जे मंडल उपाध्यक्ष आहेत, असे सर्वजण आम्ही या ठिकाणी धुरा सांभाळत आहोत. आणि निश्चितपणे आमच्याकडे जो ग्रुप आहे हा आमच्याकडे ग्रुप एक वेगळा दृष्टिकोन आणि एक पाच वर्षामध्ये पुढच्या एक व्हिजन घेऊन उतरलेलो आहोत आणि कायापालट या ठिकाणी आम्ही पाच वर्षामध्ये आमच्या हाती सत्ता आल्यानंतर करणार आहोत. धन्यवाद सर. हे होते भाजप पॅनलचे प्रचार करते प्रचार प्रमुख गुरुनाथ पेडणेकर, जे जिल्हा बँकेचे संचालक आहे. काय रणनीती असणार आहे शिवसेनेकडून ही ग्रामपंचायत खेचून येण्यासाठी? आमचं पॅनल हे भाजप पुरस्कृत पॅनल आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी भाजपचा वर्चस्व आहे आणि ही इंजुली ग्रामपंचायत या ठिकाणी आम्ही भाजपचीच बसवणार आहोत. कारण गेली कित्येक वर्ष, म्हणजे मागची पाच वर्ष शिवसेनेकडे होती आणि शिवसेनेकडे कोणत्याही प्रकारचा विकास काम या ठिकाणी झालेलं नाही. मनमानी कारभार त्यांचे आणि आपलेच वार्ड सदस्य आपलीच कामं करून घेतात आणि जनतेवर जो अन्याय झालेला आहे तो पूर्णपणे काढून टाकून या ठिकाणी आम्ही भाजप पुरस्कृत 100% बसून आज सरपंच भाजपचा आपल्या इंजुली ग्रामपंचायतच्या या ठिकाणी बसवणार आहोत. उमेश पेडणेकर, भाजप मंडळ उपाध्यक्ष आहे मी. भाजपने सुद्धा माऊली ग्रामविकास आघाडी पॅनल इन्सुलीमध्ये उतरलेलं आहे आणि या ठिकाणी लक्षवेधी लढत आहे ती प्रभाग क्रमांक चारमध्ये सभापती मानसी धुरी यांचे मिस्टर महेश शिवराम धुरी हे कबाट निशाण्याने लढत आहेत. त्यामुळे ही या ठिकाणी लक्षवेधी लढत पाहिला होता. निश्चितच भाजपने दावा केला की शिवसेनेने मागच्या पाच वर्षामध्ये कुठचंही काम केलं नाही, त्यामुळे निश्चितच भाजपची सत्ता सहज लोक हात भाजपच्या हाती देतील. मात्र तुर्तास तरी भाजपने प्रचारामध्ये इन्सुलीमध्ये मोठी आघाडी घेतलेली पाहायला मिळते. कॅमेरामन हर्षल सर, परत केसरकर, सिंधुदुर्ग, इन्सुली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.